निर्माण झालं. त्या मालमीचं नाव मालमिक असं नामकरण करण्यात आलं. ते प्रबोधनराज ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्याची विनंती शिवसेना नेते सन्मान्य सुभाष देसाई, माननीय शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेस शिवसेना नेते अनंत गीते पुष्पहार अर्पण करतील. त्याचप्रमाणे स्वर्गीय श्रीकांत ठाकरेजी यांच्या प्रतिमेस बाजीराव दांगट हे या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. आजच्या या 64व्या वर्धापन दिनाला मार्मिकचे वाचक, मार्मिकवरती भरभरून प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक या सभागृहात उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मार्मिक परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. आणि मार्मिकचे सन्माननीय कार्यकारी संपादक मुकेश मच्छवार साहेब यांना मी विनंती करू मचकर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मार्मिक परिवाराच्या वतीनं आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. त्याचप्रमाणे शिवसेना नेते सन्माननीय सुभाषजी देसाई साहेब यांचा देखील मास्कर साहेब या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात. शिवसेना नेते आदरणीय दिवाकर रावते साहेब यांचा देखील मास्कर साहेबांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होईल. माननीय दांगड साहेबांना मी विनंती करतो की आदरणीय उद्धवजी साहेबांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ द्यायचा आहे. मुख्य वितरक बाजीराव दांगड साहेब हे सन्माननीय उद्धव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील. त्यांच्यासोबत जारुदा दांगट हे देखील उद्धव साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. त्याचप्रमाणे शिवसेना विभाग क्रमांक 10 वतीने विभाग प्रमुख महेश सावंत हे देखील आदरणीय उद्धव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील. मासाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार यांच्या वतीनं ताप्याचा हार आदरणीय उद्धवजींना देण्यात येईल. व्यंगचित्रकार ज्यांच्या व्यंगचित्राचं वरच्या मजल्यावरती प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते गौरव सर्जेराव यांचा सत्कार सन्माननीय उद्धवजी साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. गौरव सर्जेराव गेला एक तास ज्यांनी आपल्या सगळ्यांना भिळवून ठेवलेलं आहे त्यांचं हास्यविनोद फार छान चित्रण करतायत. ते मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांचा देखील उद्धव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. तत्पूर्वी मार्मिकच्या आजच्या वर्धापन दिनाच्या मासिकाचं साप्ताहिकाचं या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. माननीय उद्धव साहेबांच्या हस्ते या साप्ताहिकाचं वर्धापन साप्ताहिकाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. 64व्या वर्धापन दिनाच्या या मार्मिक साप्ताहिकाचं या ठिकाणी आदरणीय व्यासपीठाच्या वतीनं उद्घाटन झालेलं आहे. वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या आजच्या या साप्ताहिकाचं या ठिकाणी उद्घाटन होते. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय मर्डरवाली कुलकर्णी या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि सोबत सिने नाट्य अभिनेते वैभव मांगले व अभिनेत्री भार्गवी चिरमुले
आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्ते यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. वैभव मांगले आपण देखील यायचे. त्याचप्रमाणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले या दोघांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मगाची थोडी नावात चुकभूल झाली त्याबद्दल क्षमस्व, पण शेक्सपियर म्हणतो नावात काय. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान आणि मार्मिक साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक श्रीमान मुकेश माचकर साहेब यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रस्ताव करतात. मुकेश माचकर, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आणि मार्मिकचे संपादक उद्धव साहेब, मार्मिकचे विश्वस्त आमचे खंदे आदर्शक सुभाष देसाई साहेब, ज्यांनी मार्मिकच्या अगदी प्रारंभिक काळापासून त्या घडणीमध्ये सहभाग घेतला होता, असे रावते साहेब, गीते साहेब, ज्यांच्या पाठबळावर मार्मिकची उभारणी झाली, त्या बुवा दांगटांचे वारसदार आणि मार्मिकचे आणखी एक आधारस्तंभ दांगटसाहेब, आणि मार्मिक परिवार हा ज्यांच्याविना अपूर्ण आहे असे आपण सगळे मार्मिकचेच, मार्मिक परिवाराचे सदस्य. आजचा दिवस आमच्यासाठी विशेष आनंदाचा आहे, म्हणजे वर्धापन दिन आहे तो आनंदाचा असतोच, त्यात काही विशेष नाही, पण हा वर्धापन दिन गेल्या 4 वर्षांमध्ये मातोश्रीवर साजरा होत होता. एका वर्षी तो साजरा होऊ शकला नाही राजकीय धामधुमीमध्ये. शिवसेनेचा कार्यक्रम म्हटल्यावर तुम्ही सगळे समोर साक्षात असले पाहिजेत, तुमचा सगळ्यांचा जल्लोष असला पाहिजे. काही एक आपल्यासाठी सण आहेत, काही दिवस, त्यातला हा एक दिवस आहे. त्यामुळे हा दिवस आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर साजरा होतो आहे, याचा विशेष आनंद आहे. आपल्याला कल्पना आहे की मार्मिक आणि उद्धव साहेब यांचं वय सारखंच आहे, किंबहुना उद्धव साहेब हे मार्मिकपेक्षा मोठे आहेत आणि आम्ही धाकटे आहोत. नाही, सांगायचं कारण असं आहे की ते आहेत रावते साहेब, गीते साहेब आहेत, यांच्यासमोर मी मार्मिकचा इतिहास वगैरे तुम्हाला सांगण्याची प्राज्ञा काही करणार नाही. आपण त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खरं तर गोळा होतो, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन हवं असतं, त्यामुळे ते आणि तुम्ही यांच्यामध्ये मी फार थांबणार नाही. फक्त दोन गोष्टींकडे आपला लक्ष वेधू इच्छितो. दोन मुद्दे सांगितले की आपण पुढच्या कार्यक्रमात, एक तर मार्मिक आत्ता ज्या पद्धतीने निघतो, ज्या दिमाखात निघतो, ज्या स्वरूपात निघतो, ते एक फार मोठं आश्चर्य आहे आणि प्रबोधन प्रकाशनाचं फार मोठं धाडस आहे. मार्मिकचा हिरक महोत्सव जेव्हा होता तेव्हा मार्मिकचा अंक पहिल्यांदाच काही काळासाठी बंद पडला होता, कारण सगळेच अंक, सगळीच वर्तमानपत्रं बंद होती, काहीच लोकांपर्यंत जाण्याची सोय नव्हती, अशी परिस्थिती होती. त्या काळामध्ये वृत्तपत्र व्यवसायाचं कंबरडं मोडलं, त्यात काही चॅनलांनी वर्तमानपत्रातून करोना पसरतो असं सांगितलं आणि त्याचा आणखीन मोठा परिणाम झाला. अशा काळामध्ये लोकांना नोकरीवरून काढून टाकलं गेलं, ज्यांच्या नोकऱ्या वाचल्या, हे माध्यमांमध्ये काय झालं ते सांगतो, ज्यांच्या नोकऱ्या वाचल्या त्यांचे पगार कमी झाले आणि मुळात जी प्रकाशनं वाढीव होती ती सगळी वाढीव प्रकाशनं कमी करण्यात आली. अशा काळामध्ये यातलं काहीही न करणारं एकमेव प्रकाशन माझ्या अंदाजाने जे आहे ते फक्त प्रबोधन प्रकाशन होतं.
ह्या काळामध्ये जेव्हा सगळेजण माघार घेत आहेत, त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आणि देसाई साहेबांनी असं ठरवलं की हिरक महोत्सवी वर्ष आहे, मार्मिक आपण वेगळ्या स्वरूपात सादर करायचा. त्याचं सगळं स्वरूप पालटलं, तो संपूर्ण रंगीत केला, त्याच्या मुखपृष्ठावर व्यंगचित्र विराजमान झालं, व्यंगचित्र साप्ताहिक ही ओळख आपण परत आणली. हे सगळं हे फक्त इथे शिवसेना नावाची एक अशी संघटना आहे जी अशा प्रकारची धाडसं करायला प्रवृत्त करते म्हणून झालं, हे फक्त प्रबोधन प्रकाशनाने केलं. दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची खास, ती म्हणजे गेल्या काही काळामध्ये सर्व प्रसारमाध्यमांचं रूपांतर गोदी मीडियामध्ये झालेलं आपण पाहिलं. आता हे गेले 2-3 महिने सगळेजण आपण प्रसारमाध्यमं आहोत, आपल्याला कणा आहे असं दाखवायला लागलेले आहेत, पण प्रत्यक्षात गेली 10 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. अशा काळामध्ये सत्तेविरुद्ध तुम्ही काही बोललात तर काय होतं ते दिसत होतं. जाहिरातींची पॅकेजं देऊन प्रकाशनं विकत घेतली जात होती आणि सगळेजण जी हुजुरी करत होते त्या काळामध्ये सत्तेला ललकारण्याची हिम्मत ही मार्मिकने केली. आपल्याला यावर विश्वास नसेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर किंवा उद्या किंवा परवा आपण वर जा, तिसऱ्या मजल्यावर गौरव सर्जेराव यांच्या मुखपृष्ठांचं प्रदर्शन आहे, ते आपण पहा. आत्ता जो वर्धापन दिनाचा आपण अंक प्रकाशित केलेला आहे तो अंकसुद्धा बाहेर आपल्याला उपलब्ध आहे, तो अंक विकत घ्या. वरही काही अंक आहेत ते पहा आणि मार्मिकचे वर्गणीदार व्हा असं मी तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, आपण मार्मिकची वर्गणी तात्काळ भराल. अशा स्वरूपाचा मार्मिक आत्ता निघतो आहे. ही जी धाडस आहे, हे धाडससुद्धा आम्हाला उद्धवसाहेबांमुळेच करायला मिळालं. त्यांनाही याची कल्पना नसेल की मधला काळ जो राजकीय अनिश्चिततेचा असतो त्याच्यात आम्हाला सर्वांना असा प्रश्न पडतो की आता आपण अंकात नेमकं काय करायचं आहे, आपण मवाळ व्हायचं आहे का, आपण थोडं टोन डाऊन करायचं आहे का. आपल्यामुळे, आपल्या लिखाणामुळे किंवा आपल्या अंकामध्ये प्रकाशित होणाऱ्या मजकुरामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांना काही त्रास होता कामा नये ही त्याच्यामागची भावना असायची. पण त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची टी व्हीवरून काहीतरी गर्जना व्हायची, दुसऱ्या दिवशीच्या सामन्यामध्ये एक खणखणीत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य यायचं, मग आम्ही विचार करायचो की ही तोफ एवढी वाजते आहे तर आपण पण 2 बार काढायला काय हरकत आहे. अशी हिम्मत त्यांनी दिली होती. मुळात जेव्हा मार्मिक साहेबांनी सुरू केला होता बाळासाहेबांनी, तेव्हा त्यांची त्यावेळची कल्पना अशी होती की आपण मराठी माणसांना विरंगुळा देऊ. तेव्हा आपल्याला जे संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता तो नुकताच संपलेला होता, मराठी माणूस जरा दमलेला होता, पण त्यांना समोर अन्याय मराठी माणसावर घडताना दिसला आणि हळूहळू मार्मिकचं स्वरूप बदलत गेलं. त्याच्यातून वाचा आणि थंड बसा या प्रकारच्या हे सुरू झाले, सदरं सुरू झाली आणि मराठी माणसाला चेतवण्याचं काम मार्मिकने केलं. त्याच्यातून पुढे शिवसेनेचा जन्म झाला हे आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, पण हिस्ट्री रिपीट्स म्हणतात. तसं काहीसं मार्मिकच्या हिरक महोत्सवानंतर झालं. हिरक महोत्सवाचा अंक उद्धवसाहेबांना दाखवायला मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो, त्यांनी तिथे तो पाहिला होता. तेव्हा आम्हाला पण असं वाटत होतं की आत्ता छान सरकार आपलं आहे, फार उत्तम कामगिरी आहे, मार्मिकसाठी पोषक काळ आहे आणि आता आपण जो विरंगुळ्याचा भाग आहे तो विरंगुळ्याचा भाग आपण चालवू शकू, त्या पद्धतीचा आपण अंक काढू शकू. पण आम्हालाही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे आणि पुढे पुन्हा तेच सगळं घडलं आणि त्याच हिमतीने तुमच्या बळावर पुन्हा एकदा आपण सगळे लढायला झुंजायला सज्ज झालो. लोकसभेत आपण जे काय करून दाखवायचं ते दाखवलं, आता विधानसभेत काय होणार आहे आपल्याला माहीत आहेच, ते आपणच घडवणार आहोत. बरोबर, आज मातोश्रीवरून शिवाजी मंदिरपर्यंत आलेला आहे कार्यक्रम. पुढच्या वर्षी साहेब हे महाराष्ट्राचे अधिकृत कुटुंब प्रमुख असावेत आणि आपला हा कार्यक्रम जिथे पूर्वीपासून व्हायचा त्या षण्मुखानंदमध्ये व्हावा आणि अजून 11 वर्षांनी जेव्हा 75वा कार्यक्रम असेल तेव्हा आपल्याला एक मोठं स्टेडियम बुक करायला लागावं, अशी शुभेच्छा तुम्हाला आणि आम्हाला मीच देतो आणि माझे हे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माचकर साहेब. प्रबोधनकार बाळासाहेब दस्तुरखुद्द उद्धव साहेब आणि
तुमच्या आमच्या सगळ्यांचं उभरतं नेतृत्व आदरणीय आदित्य साहेब, असं चार पिढ्यांचा प्रवास करणारं मार्मिक, आणि ह्या चार पिढ्यांचा प्रवास करत असताना त्यांचे शिलेदार म्हणून अनेक नेत्यांनी या ठिकाणी भूमिका निभावली आहे, त्यामुळे त्यांच्या तोंडून मार्मिकबद्दल अनेक आठवणींना या ठिकाणी उजाळ देणं हे आजच्या खऱ्या अर्थानं मार्मिकचा गर्व आहे असं मी मानतो. आणि सुरुवातीलाच मी या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आदरणीय दिवाकर रावते साहेब यांना आमंत्रित करतो, आणि शिवसेना नेते दिवाकर रावते साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. तत्पूर्वी माचकर साहेब, आपण माचकरच्या वर्धापन दिनी शिवसेना ही शिवरायांची सेना, शिवाजी मंदिर हे शिवाजीवरती आधारित, आणि संध्याकाळच्या वेळेत तुम्ही म्हणालात लक्ष्मीच्या प्रहारी की उद्धवजी उद्याच्या कुटुंब प्रमुख, हे खरंच नक्की होईल. आदरणीय दिवाकर रावते साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. महाराष्ट्राचे कुलस्वामी नाही तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्यदैव शिवछत्रपती, मार्मिकचे अणुशक्ती असलेले आमचे दादा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, मार्मिकचे संस्थापक संपादक आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यावेळचे सहसंपादक श्रीकांतजी ठाकरे, आणि आत्ता आमच्या समोर मार्मिक त्यापेक्षाही वेगळ्या स्वरूपामध्ये जो येतो आहे त्या संकल्पने निर्माण करणारे, आणि तुमच्या माझ्याकरता त्या मार्मिकमधून जनतेपर्यंत जाणारे आत्ताचे संपादक आदरणीय शिव पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आणि मार्मिकला हे सगळ्या छटा देण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे आणि मार्मिकच्या सर्व म्हणजे प्रशासकीय यंत्रणेच्या मागे ठाम उभं राहून कल्पकतेनं पुढे नेणारे आमचे नेते शिवाजी देसाई, आनंद गीते आणि मार्मिक तुमच्या आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि तो कुठल्या परिस्थितीत पोचवायचं काही झालं तरी ते आमचे दांगट न्यूज पेपरच्या एजन्सीचे दांगट आपल्या वडिलांबरोबर आम्ही बसायचो, त्याच्यानंतर तुम्ही सगळं त्याचमध्ये सामर्थ्य आहे. आणि अर्थात आत्ताच आपल्याशी संपादक संवाद साधलेले आमचे कार्यकारी संपादक मुकेश वाजनकर, मी त्यांच्याशी दूरध्वनीवर नेहमी बोलत असतो काही असलं तर. मार्मिक पहिला अंक आला होता 14 ऑगस्ट 1960, मी त्यावेळेला 9वीमध्ये होतो आणि तो पहिला अंक मी वाचलेला आहे म्हणून मी मध्ये शिवसेना भवनात बसतो त्या माझ्यासमोर तो फोटो आहे, तो पहिल्या अंकाचा त्याकरता लावलेला पहिला अंक कोणीतरी आणला होता म्हणून तो वाचत होतो आमच्या त्या चाळीमध्ये. त्यानंतर मार्मिक सतत वाचत वाचत वाचण्याची तिथून सवय जी लागली, त्यानंतर कमल निवासमध्ये एकदा माझा मी नेव्हीच्या ट्रेनिंगमध्ये असताना त्या युनिफॉर्ममध्ये असताना काही कार्यक्रम असताना मी तिथे गेलो आणि दरवाजा ठोकवला, ठाकरे वगैरे ते मार्मिक आणि ठाकरे डोक्यात बसलो होतं, कॉलेजमध्ये होतो, तो दरवाजा दुपारी वाजवल्यानंतर दरवाजा उघडला गेला आणि दादांनी त्या ड्रेसमध्ये बघून मला बसवून घेतलं काही वयात. सैनिकांबद्दल असलेली सैन्याबद्दल असलेली ठाकरे कुटुंबाची जी आपुलकी ती त्यावेळेला मला जाणवली, आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखाने त्या पद्धतीने सैनिकांच्याबद्दल जे आपल्याकडे रुजवले ते ठाकरे त्यावेळेला त्या वयामध्ये मला ते दिसले, तेव्हापासून या कुटुंबाशी माझं एक नातं जोडलं गेलं, ते नातं जोडलं गेलं. आणि मग मार्मिक हा कसा होता त्यावेळेचा मी जास्त सांगणार नाही, सुरुवातीचा जो मार्मिक होता ना बेलानाथ बुवाच्या वर मागे लागलेला तो मार्मिक लोकांनी बघितला होता, आणि त्या बेलानाथ बुवाची बुवागिरी संपूर्ण महाराष्ट्र खतम करण्याचं सामर्थ्य त्यावेळेच्या मार्मिकी दाखवलं, आणि तो मार्मिक लोकांच्या घराघरात जायला लागला त्यावेळेला बेलानाथ बुवा. त्यानंतर आणखीन पुढची पायरी जबरदस्त गाठली मार्मिकनी, ती आठरे ठाकरे वादाचा जो प्रचंड असा गवग्या महाराष्ट्रामध्ये आठरे ठाकरे वाद, आणि परत आठरे संपादकीय लिहायचे आणि त्याच्यावर मार्मिक म्हणा शिवसेनेचे संपादकीय आणि घाव घाले निशाणी या माध्यमातून दादा त्याच्यावर जे भयंकर घाव घालायचे, या आजच्या तरुणांनी ते वाचलं पाहिजे की संघर्ष कसा असू शकतो, शाब्दिक संघर्ष कसा असू शकतो, आणि
प्रत्येकाला प्रतिउत्तर देताना सामर्थ्य, शाब्दिक सामर्थ्य कसे असते ते वाचलं पाहिजे. अर्थात आत्या मार्मिकमध्ये दादांसंदर्भात जे लेख येतात ते जर तुम्ही वाचले तर प्रबोधनकार हा विषय काय होता तो तुम्हाला नक्की कळेल. असं असं एक वेगळं त्यावेळेचं सामर्थ्य होतं ते. त्याच्यानंतर सर्वात मोठा संघर्ष, त्याच्यावर पुढचा मोठा संघर्ष जो झाला ना तो देसाई साहेबांना माहिती असेल, माहिती असलाच असणारच, तो आत्रे ठाकरेंच्या नंतर जो मोठा संघर्ष झाला तो पटेल पतीपत्नींचा मदर इंडिया हा नावाचा इंग्रजी एक साप्ताहिक निघायचा अख्ख्या देशभर, कडक होतं आणि ते प्रसिद्ध होतं मोठं. त्यांनी आपल्यामधनं म्हणजे परप्रांतीय हा जो विषय आल्यानंतर त्यांनी जे गाव घालायला सुरुवात केली तेव्हा मदर इंडिया आणि मार्मिक असा मोठा संघर्ष निर्माण झाला. त्यात तेवढा मय करतात म्हणजे आचार्य आत्रे वादामध्ये त्यावेळेला मार्मिक सामना मार्मिकने अशा पद्धतीने फटकारे मारले की आचार्य आत्रेंना शेवटी मातोश्रीवर येऊन माफी मागावी लावली. हा विषय कधी विसरता येणार नाही. आचार्य आत्रे शेवटी माफीवर आणि ज्या आचार्य आत्रे पूर्वी संयुक्त महाच्या लढ्यामध्ये सतत मातो म्हणजे तिथे येत होते कमल निवासमध्ये सकाळी त्या बैठका होत होत्या त्या आचार्य आत्रेंत भांडत होते पण त्याच्यानंतर त्या माफी मागली. पटेल पतीपत्नीसुद्धा त्या संघर्षामध्ये हरली एवढी विद्वत्ता असलेली आणि प्रबोधनकारांच्या मध्ये त्यावेळेला मी त्यावेळेला त्या मातोश्रीवर होतो ते पटेल पत्नी आले तेव्हा हा एक मोठा संघर्ष. असे जे संघर्ष आहेत मार्मिकने निर्माण केलेले वेगळ्या पद्धतीचे संघर्ष आहेत ते संघर्ष वेगळे आहेत आणि हे संघर्ष जे आहेत ना ह्या संघर्षाचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर आणि मार्मिकच्या वाचकांवर आणि मार्मिकवर प्रेम करणार होतो. मला आज पण एक तुम्हाला अभिनंदन सांगायचं आहे मी 62 सालानंतर मार्मिक घ्यायला लागलो मध्ये जो मार्मिक बंद होता तो सोडला तर आजपर्यंत एकही गुरुवार असा गेला नाही की माझ्या घरामध्ये वर्तमानपत्रात मार्मिक आला नाही. आपल्याकडे तसं असलं पाहिजे प्रत्येक शिवसैनिकाच्या घरात आपल्याला मार्मिक दर गुरुवार आला पाहिजे. मार्मिक आला की साहेबांचे आशीर्वाद आले, उद्धवजींचा रोकटोक उद्या काय सांगणार आहे तो संदेश आला, हा हे मातोश्रीचा आदेश आला, या मार्मिकची जे सामर्थ्य आहे ते आपल्याकडे दर गुरुवारी आल्यानंतर आपल्याला जाणीव करून देते आणि त्या आठवड्यातली चालन करण्याचे सामर्थ्य त्या मार्मिकमध्ये असते. तो जो मार्मिक आहे तो मार्मिक मी भेटला राष्ट्रीय पातळी म्हणजे अशा ह्या मार्मिकची स्थापना 19 जून 66 झाली. ज्या मार्मिकच्या माध्यमातून शिवसेनेची स्थापना 19 जून 66 झाली एक लक्षात ठेवा तुम्ही आणि मी शिवसैनिक आहोत. आपण लढतो झगडतो सगळं करतो संघर्ष घेतो आणि सत्तेचे मोठे मोठे आपले पदसुद्धा आपण मिळवतो आणि मानतो आपल्याला देतात शिवसेना मातोश्रीना मिळतात त्याचा आपल्याला अभिमान वाटतो पण त्याचं मूळ जे आहे ते मार्मिक आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक शिवसैनिकाला एवढंच वाटलं की माझ्याकडे मार्मिक असला पाहिजे की त्या मार्मिकमुळे शिवसैनिक आहे आणि मार्मिकमुळे महाराष्ट्राची उभारणी झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनता मोठ्या प्रमाणात या देशाला सुद्धा धाक निर्माण करायचं सामर्थ्य ज्या शिवसेनेत झाले त्याचं उद्घाटन उत्पन्न निर्माण करणारे मार्मिक आणि मार्मिकमधले मार्मिकमधल्या बाळासाहेब शिवसेनाप्रमाणचे संपादकीय मार्मिकमधनं येणाऱ्या व्यंगचित्र पहिल्या पानावरचं व्यंगचित्र जत्रा आणि त्याच्यानंतर आजला येणारं व्यंगचित्र श्रीकांतजींचं असायचं त्यानंतर उद्धवजी आपलं व्यंगचित्र असायचं ते बंद झालं तेव्हा मला कळत वाटले तुमचं भंगीत तेव्हा यायचं ते व्यंगचित्र. आम्ही मला वाटायचं की चला शिवसेनानंतर त्याच ताकदीचं व्यंगचित्र आपण ते निर्माण करत होतात ते बंद झालं शिक आता त्या मार्मिकमधली ते व्यंगचित्रात ना एक जे सामर्थ्य समाजामध्ये निर्माण झालं समज मराठीला व्यंगचित्रा विषय नव्हता म्हणून त्या मार्मिकमधनं एक शिवसेना जन्म झाला ते आपण शिवसैनिक आहोत त्यामुळे मार्मिकचा विसर आपल्याला पडता कामा नये हा ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जर आपण गेलं तर कारण मी बघितलेलं पहिला तिकीट विकायला आम्ही जायचो श्रीकांतजी सर्व पाहायचे आम्हाला बोलवायचे घेऊन जायचे आणि त्या श्रीकांत त्याला एक तासात तिकीटं विकली जायची एक तासात ते दुसऱ्याला आलेल्या लोकांना रिकाम्यात जायचं ते मी अशोक प्रधान आम्ही त्यांच्यावर असं भालचंद्र ठाकूर हे सर्व सांभाळायचे तो मार्मिक त्याच मार्मिकवर आणीबाणीच्या काळामध्ये मार्मिक प्रेसवर बंदी आली. मला त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल नव्हते साधे फोन होते आपल्या घरचे. साहेबांचा सकाळी फोन आला मला 10:30 सुमारास की दिवाकर श्रीकांतजींचा एक विषय आमचा सर श्रीकांतजींबरोबर असं होतं की दर शुक्रवारी श्रीकांतजी ते चित्रपटाचं प्रक्षेपण सिनेप्रेक्षण लिहायचं त्याकरता ते सिदुकर सिनेमाला जायचे आणि त्यावेळेला संध्याकाळच्या 6:00 सिनेमाला मला आणि अशोक प्रधानला घेऊन जायचे बरोबर कोणतरी म्हणून आम्ही आपले सिनेमा बघायचो आम्हाला कळायचं आहे पण ते सिनेप्रेक्षण वाचल्यानंतर कळायचं की आपण सिनेमा काय बघितला तो आपल्याला कसा कळला नाही ती ताकद होती आणि त्यावेळेच्या मार्मिकचं सामर्थ्य असं होतं की ते सिनेप्रेक्षण आल्यानंतरच चित्रपटाच्या लोकांना नृत्य चित्रपटाबद्दलचं लोकांचं महत्त्व आहे एवढं सामर्थ्य श्रीकांतजींच्या त्या सिनेप्रेक्षांमध्ये असायचं.
त्या मार्मिकवर बंदी आल्यानंतर मला शिवसेनेचा फोन आला की श्रीकांतजींबरोबर जाते आपल्या प्रेसवर आता बंदी आलेली आहे. मी गेलो तिथे त्या आमच्या प्रभादेवीच्या मध्ये आणि मग श्रीकांतजी बोलले काय करायचं, हे प्रेसचं आपलं आपलं पाहिजे, प्रेसचं सगळं सामान असलं पाहिजे. म्हणून ते सगळं बाहेर काढले, त्यांना लाकूड टाळे लावून दिलं. मग ते प्रेसचं सामान न्यायचं कुठे? तो प्रेस मी आनंद पाटील रोडला राहत होतो त्या आमच्या खोलीमध्ये ते सगळं आणलं आणि तिथे तो प्रेस चालू केला. ते सगळं तिथे ब्लॉक बनवायचे आणि छापायला पाठवायचे तो तिथे चालू केला. सुरुवातीच्या आठवड्यामध्ये बंदी आले म्हटल्यानंतर जी घबराट होती त्या काळात, तर मार्मिकचं काय करायचं, मार्मिक कसं हे करायचं, न्यायचं कुठे? पण आम्ही दांगर तिथे दादर स्टेशनला माणसं उभी असायची मार्मिक घ्यायला माझ्या आमच्याकडनं. त्यावेळेला त्या घबराटीमध्ये शिवसैनिकांनी, मी असेल, अशोक राणा असेल, आमचे अशोक सावंत असतील, ते सध्या अमेरिकेत वगैरे आहे, ते सगळी शिवसैनिकांनी हातात घेऊन मार्मिक व्हायला सुरुवात केली. ते पहिल्या मार्मिक विकल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की मार्मिकवर बंदी नाही, मार्मिकच्या प्रेसवर बंदी आहे. आणि मग रांगड तुमचा मार्मिक जायला लागला. त्या मार्मिक ज्या घरातून छापला जात होता त्या माझ्या घरात मला इतकं होतं. आणि रात्री बुधवारी रात्री 11 वाजता छापलेला मार्मिक आमच्या घरात यायचा आणि मग पिन मारले जायचे. आज मला अशी मोठा मुलगा असेच म्हणाले की आम्ही पिन मारत होतो त्याला, रात्री पिन मारायचे आणि 1 वाजता मार्मिक सगळं गट्ट झालं की तो घेऊन जायचा. उद्योजी नेणार कसा प्रश्न होता ना, तर आमच्याकडे ते मंडपवाले त्यांची हातगाडी असायची ती घेऊन आलो आणि मग ती हातगाडीवरनं घेऊन जायचो. मग दांगडची माणसं तिथे घ्यायची. त्या संकटामध्ये मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही काय केलं ह्याच्यापेक्षाही, आम्ही काय केलं का आमच्या प्रश्नच नव्हता मार्मिकचं. पण जनतेने त्यावेळेला मार्मिकला प्रचंड प्रतिसाद दिला त्या बंदीच्या काळामध्ये. त्या जनतेला मनापासून आज मनापासून वंदन करतो की त्यातून उभा राहिलेला हा जो मार्मिकचा जो जोश होता तो आमच्या शिवसैनिकांमध्ये कायम राहिला आणि आजही विसरता येत नाही. ते शिवसेना प्रमुखांच्या संपादकी आणि दादांची गावघाली निशाणी आणि त्यांची ती सदर. आणि मग उद्धवजी तुम्ही जे काय करताय त्याच्यातनं मला नेहमीच साहेबांपेक्षाही प्रबोधनकार जास्त तुमच्यात दिसतात, त्याचा अभिमान वाटतो, त्याचा अभिमान वाटतो. आणि म्हणून मी मार्मिकला शुभेच्छा देत असतानाच ह्या मार्मिकना अनिन पुढच्या पिढ्या घडवण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं अशा प्रकारे मी करतो. आणि एक दर मार्मिकमध्ये एक तरी संपादकीय नाही परंतु एक तरी तुमचा धोका असलाच पाहिजे की जनतेला वाटलं पाहिजे की हाय, अशी आपली अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपले जय जय हिंद जय महाराष्ट्र, मला संधी दिली बोलण्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद रावते साहेब. यानंतर ज्या विचारांची आपण आतुरतेने वाट पाहतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करतील. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एकच निर्णय घेऊन उठायचा आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठेही कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर. अरे एको येतो, एको उपस्थित सर्व चला बस उपस्थित सर्व मार्मिक परिवारातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अशा प्रसंगी थोडीशी एक पंचायत असते कारण आतमध्ये सगळे कलाकार रंगलेलं नाटक पुढे नेण्याच्या तयारीमध्ये असतात, उत्साहात असतात. आणि पूर्वी दूरदर्शनमध्ये व्हायचं रंगलेल्या कार्यक्रम मध्येच व्यक्त यायचा आणि मग त्या अशा सगळ्या मुंग्या मुंग्या दिसायच्या. मला वाटतं की त्या भूमिकेत अशा प्रसंगी भाषण करताना आम्ही असतो.
माचकरजी तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं, माझं सांगण्याची काही गरज नव्हती, पण सांगितलं तरी मला काही पर्वा नाही आहे, कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर त्यांच्याकडनंच काही धडे गिरवलेले आहेत. आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढतं, माणूस ज्या वेळेला मराने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो. माझं मला माहिती नाही, पण मार्मिक काय 64 वर्षाचं झालंय असं कोणी मानणार नाही. अजूनही तो तसाच ताजा तवान आणि तरुण आहे. मगाशी आपलं मुखपृष्ठ काढणाऱ्या सर्जेरावांचा गौरव केला, त्यांचं एक अप्रतिम प्रदर्शन वरती भरवलेलं आहे, ते आवर्जून बघा. कारण नेहमी आपण व्यंगचित्र म्हटल्यानंतर, साप्ताहिक म्हटल्यानंतर कवर बघत आलो, पण सगळी कवर एकत्र आल्यानंतर मग तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून जातो किंवा उभा राहतो. 64 वर्षाच्या वाटचालीबद्दल काय सांगायचं? दिवाकरजी, तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या आहेत. एक तर मला असं वाटतं मार्मिकचा प्रवास असाच एक कार्य की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरून सांगता येतील, आणि हा एक चमत्कार आहे. मार्मिक हा एक चमत्कार आहे, सामना हा एक चमत्कार आहे, शिवसेना हा एक चमत्कार आहे. मी चमत्कार एवढ्यासाठी म्हणतो की ही सगळी किमया, ही सगळी दुनिया एका व्यंगचित्रकाराने केवळ आपल्या कुंचल्याच्या आधारावरती केलेली आहे. एक कुंचला. आणि आपण बोललं ते बरोबर आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती, मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती, मुंबई म्हणजे मराठी माणसांनी मुंबई मिळवली होती. आणि मग एक साधारण वातावरण असं होतं की आता संघर्ष खूप झाला, किती काळ संघर्ष करायचा, जरा थोडेसे काही करमणुकीचे क्षण हे मराठी माणसाच्या आयुष्यात का नसावेत. आणि ते करमणुकीचे क्षण आणण्यासाठी शिवसेना प्रमुखाने, अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, मार्मिककार आणि माझे काका श्रीकांतजी यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं. आणि पहिले कार्यकारी संपादक दपा खांबेटे असतात. आता तुम्हाला कळलं असेल की किती मोठ्या जबाबदारीच्या खुर्चीत तुम्ही बसलाय, कारण हे कार्यकारी संपादक पद जसं आता सामन्याचा संजय राऊत आहे, तसंच दपा खांबेटे, प्रमोद नवलकर आज पंढरीनाथ आजारी आहेत, रुग्णालयात आहेत, पण प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला. आणि तो काळ सगळा भारावलेला होता. व्यंगचित्र ही बघता बघता मी लहानाचा मोठा झालो, काय योगायोग आहे मला कळत नाही. मार्मिकचा आणि माझा जन्म एका सालातला 1960, तो आज मी मार्मिकचा संपादक झालो, सामनाचा संपादक झालो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटला, कदाचित चंदुमामा तेव्हा हजर असणार. आणि त्या नारळातून जे काय शिंतोडे उडाले, मी अनेकदा सांगितलं, मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो. हा सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय. मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो, पण आपण सगळेजण आहात, त्याच्यामुळे मला मी काय करतो याची पर्वा नाही आहे. तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देत आहे, म्हटल्यानंतर मी शत्रूची पर्वा का करू, मी कशाला पर्वा करू. तर सुरुवात ही मार्मिकची अशी झाली. आणि मग नंतर 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 एक एक गोष्टी समोर यायला लागल्या, एक एक कंपन्यांमधल्या कामगारांच्या लागल्या, आणि त्या कामगारांमध्ये परप्रांतीयांची भरणी जास्त होती. मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई मिळवली आपण, पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय? सगळं हद्दपार व्हायला लागला, हद्दपार व्हायला लागला. मुंबई मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला, नोकरी मिळत नाही, कोणी दारात उभं करत नाही. आणि एका गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेन, स्थानीय लोकाधिकार समिती जिचं ती शिवजयंतीची जी मिरवणूक निघते, आणि तोच तो परिसर मी गेल्यानंतर बघत असतो, दुतर्फा सगळी बिल्डिंग भरलेली असतात, कोण खिडकीतून डोकत असतं, कोण गच्चीतून असतं, कोण पॅरापिटवर उभं असतं, सगळे आतली लोकं बाहेर कौतुकाने बघत असतात. आणि माझ्या मनात तोच विचार येतो की अरे हाच तो विभाग होता, इकडे मराठी माणसाला एंट्री नव्हती, मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि आता खिडक्यातून तो बघतोय की माझा शिवसैनिक कसा तिथून गर्जेना देत चाललेला आहे. ही मार्मिकची ताकद, ही शिवसेनेची ताकद. आणि ह्या याद्या जेव्हा समोर यायला लागल्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये,
मराठी माणसांचा पत्ताच नाही, म्हणजे कुठे कनेक्शनच नाही, तर नाव कुठे येणार? आणि मग करता 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 ते याद्या प्रकाशित व्हायला लागल्या, वाचा आणि थंड बसा, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग सगळी लोक जमा व्हायला लागली. एक दिवस मग माझ्या आजोबांनी बाळासाहेबांनी विचारलं, अरे हे सगळं करतोयस तू, लोक एवढी येत आहेत, काय पुढे काय करायचं ठरवलेस की नाही, काय संघटना वगैरे काढायचा विचार आहे की नाही? तर बाळासाहेब म्हणाले, हो तसा विचार चाललाय, नाव काय ठरवलंस? तर आता विचार चालू आहे. आणि पटकन आजोबांनी सांगितलं, शिवसेना. शिवसेना झालं, काय वार मुहूर्त वगैरे काय बघितला नाही. सहदेव नाईक म्हणून तेव्हा ते सहकारी होते, नारळ आणला फोडला, शिवाजी महाराज की जय, आणि शिवसेना सुरू झाली. हे सगळं तुम्हाला का परत सांगतोय की मास्कर साहेब, तुम्ही आता जे सांगितलं की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा, आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा. असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल नाही होऊ शकतं. म्हणजे म्हणजे असं होतं की हल्ली ते काय डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आलेला आहे. मग एखादं हॉटेल बुक करतात, आता ही कल्पना बाहेर सांगू नका, हॉटेल बुक करतात म्हणजे सगळ्या 100% खोल्या बुक करून टाकतात, सगळं हॉल बुक, सगळे बुक, टॉयलेट बुक, हे बुक, ते बुक, सगळं बुक. तरी कोणी क्लेम केला की 100% खोल्या माझ्या नावावर आहेत, ह्या आजपासून या हॉटेलचा मालक मी. ही अशी सगळी लाचारी सुरू झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते, स्वतः शिवसेना प्रमुख माझे काका हे त्यावेळेला सुद्धा अगदी नावाने नसले तरी आज आचार्य अत्रेंचा सुद्धा जन्मदिन आहे. मग मराठा असेल, नवयुग असेल, त्यांच्या त्या प्रकाशनातून व्यंगचित्र काढायचे मावळा नावाने. मग हा अन्याय समोर चालू असताना स्वस्त कोण बसू शकेल का? मग सगळे एकत्र झालं, शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या आधी वाचा आणि थंड बसायचं जे एक शीर्षक होतं ते वाचा आणि उठा, वाचा आणि उठा, त्यातूनही शिवसेना जन्माला आली. तुम्ही म्हणाला, हो हे सगळं माहिती आहे, का परत सांगताय? पुन्हा तीच वेळ आता आलेली आहे. आता सुद्धा मरे मरे कुठे जेव्हा बातम्या येत आहेत की मराठी माणसाला प्रवेश नाही, मग ती कंपनी असेल, इमारती असतील, मग तो जी काय भाषा होती ती पुन्हा आम्हाला वापरावी लागेल का? कारण एअर इंडियामध्ये मराठी माणूस कसा शिरला, मराठी माणसाला न्याय कसा मिळाला? सुधीर भाऊ होते तेव्हा स्थानीय लोकाधिकार समिती, आणि त्यांचा कोणतो तो एम डी का कोण होता, एम डी होता का एम ई डी होता माहिती नाही मला, तो नंदा. नाही म्हणे असं नाही चालणार, तसं नाही चालणार, सुधीर भाऊ बोलत आहेत, आणि कोणालाच कळलं नाही, खाटकन आवाज आला, आणि पुढच्या क्षणाला बोलले तो नंदा गाल चोळत होता. मग एक कानाखाली आवाज काढल्यानंतर एअर इंडियाचे दरवाजे उघडले. मग हे मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मुंबईमध्ये त्याच्या संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हाही दिवस येणार असतील, तर तेव्हा जसा कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचलाची मशाल झालेली आहे. ही मशाल उगाच नाही घेतली मी, ही मशाल आहे. मशालीलाच दुसरं नाव आहे पलिता. त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखाने केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत, तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल, तर हे महाराष्ट्र द्रष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत ज्याला मी काय नाव दिलेलं आहे, बघा दिवाकरजी, मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दाने थोडंसं बोलतो, शब्दाने थोडंसं जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते. मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही? काळ बदलला, मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होतं, त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे, महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले, आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा असते करत असतील तर याचं तंगडं पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं? नुसते मार्मिकचे वर्धापन दिन होतील, 64 होतील, 65 होतील, 100 होतील, 125 होतील, 150 होतील, पण आम्ही मार्मिक का जपतोय, मार्मिक का वाचतोय, मार्मिक पुढे का घेऊन जातोय? नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही, तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे, न्याय हक्क म्हणजे काय. आणि म्हणून ते जे ब्रीदवाक्य आहे ते आहे ना काय,
खिंचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो, ही अखबारची ताकद आहे. आता हे गोदी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे, पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे, आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक आहे, खणखणीत आवाज हा सामना आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि खास धन्यवाद दिवाकरजी, जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो, देसाई साहेबांना धन्यवाद देतो. दांगड बाजीराव तर आहेतच, पण देसाई साहेब आजसुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले, मी माझं नशीब समजतो. मला हे सगळे अंत गीते आहेत, सुभाषजी आहेत, दिवाकरजी आहेत, सगळे ज्येष्ठ नेते समोर, दगडूदादा बसलेत, मिर्लेकर बसले, संजय बसलेत, किती गुरुनाथ बसलेत, सगळेच जण, मामा तर आमचाच आहे, पण हे सगळेजण वयाचं अंतर किंवा वयाचं हे न करता आज मला नेता मानतात, हे त्यांचं मोठेपण आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि ही हे तेव्हाच घडू शकतो जेव्हा सहकारी हे मजबूत असतात. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि हा नुसता एका साप्ताहिकाचं वर्धापन दिन नाही, तर हा या हा एका वारशाचा आणि घेतलेल्या वसा जो आहे त्याचा वर्धापन दिन आहे. आणि हा वसा जपा, हा वारसा पुढे चालवा, आणि मार्मिकने जे काही निर्माण करून दिलेलं आहे ही दुनिया, ती दुनिया आणखीन पुढे न्या, एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.